मामृछाया जनसेवक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आज शिलाई मशीन, ब्युटी पार्लर, मसाले, केक, मेहंदी, मायक्रोमेअर, रांगोळी, बॅग मेकिंग, लोकर या प्रशिक्षणाचं उद्घाटन माजी नगरसेविका कुमारी कोमलताई बनसोळे यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रशिक्षण प्रसंगी कोमलताई म्हणाल्या की आजच्या आधुनिक गतिमान युगात शाश्वत आर्थिक व सामाजिक विकासाच्या जागतिक वाटचालीमध्ये महिला उद्योजकांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. महाराष्ट्र राज्यात महिलांनी समाजामध्ये जरी मोलाची भूमिका निभावली असली तरीही अनेक कारणांमुळं त्यांच्यावरील उद्योजकीय कार्यक्षमतेला पुरेसा वाव मिळालेला नाही. दरम्यान महिलांनी या प्रशिक्षणाकडे एक संधी म्हणून पाहावं व पूर्ण मन लावून तसेच नाविन्यता जपत टेलरिंगमध्ये होत असलेल्या नवनवीन बदलांनाही शिकून घ्यावं. महिलांच्या क्षमता वृद्धीसाठी त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षणाचं पाठबळ देऊन महिलांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेचं कवच देण्याचा प्रयत्न या प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे पूर्ण होईल असा विश्वासही कोमलताई बनसोडे यांनी व्यक्त केला. यावेळी शुभांगी माने, झियाउर रहमान यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं संयोजक धनश्री चौधरी यांनी केलं. यावेळी शेकडो महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. मराठी एस न्यूजसाठी इस्लामपूरहून पोपट कोळेकर.